मी तर एवढं फिश एकत्र फर्स्ट टाइम बघते, म्हणजे घरात कसं ठेवायचं. हा फिन असा खेचून काढायचा. अरे बाप रे, एकदम एक्सपर्ट झाली. कधी खाल्लंय काय तू बलम असा? मग माझा फेवरेट आहे. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. तर काल रात्री ससून डॉग वरनं आलो, घाई घाई मध्ये आपण फ्रीजर मध्ये मासली स्टोअर केली. पण नेहमीप्रमाणे आपण बघत आलोय, जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे मासली येते तेव्हा आपल्या घरातली आई ताई लोक म्हणजे एखाद्या पेटीमध्ये तिला स्टोअर करत असतात. तर या व्हिडिओमध्ये तुमच्याकडे एक मोठ्या प्रमाणामध्ये मासली असेल तर ती पेटीमध्ये कशी स्टोअर करायची ते तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि सोबत जे आपल्याकडे मासे आहेत त्यांच्यामधली एखादी रेसिपी पण तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर दरवाजावर कोणतरी आलाय, बहुतेक अनायाच असेल. हाय अनया, काय घेऊन आलीस? तिलगुल घेऊन आली आणि गिफ्ट घेऊन आली. तिलगुल घ्या, गोड गोड बोला. आता तुझा तिलगुल आलाय. बापरे, काय गिफ्ट दिलाय अनया? हे काय आहे? वा, पर्स आहे. हा, स्लिंग बॅग आहे. काय बोलतात त्याला? स्लिंग बॅग. हा, ही चेन अटॅच करून गळ्यामध्ये घालायची कंडक्टर सारखी. आणि तिकट 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 तिकीट तिकीट बोलून फिरायचं. ती डॉल अशी एवढी चपटी डॉल, मम्मासाठी बरी आहे ती. आणि आपण टुर्नामेंट साठी गेलो होतो तेव्हा आपला मित्र प्रीतम म्हात्रे व्लॉग्स जो रॉड फिशिंग करत असतो त्यांनी 150K निमित्त आपल्याला दिलेला ग्लास बघा. सुंदर आहे ना उमा? एकदम भारी कप दिलाय, गिफ्ट दिलाय आपल्या मित्रांनी. थँक्यू प्रीतम म्हात्रे व्लॉग्स. या बाजूला आपल्या फ्रीज मधली जेवढी मासली होती ती सर्व बाहेर काढून ठेवलेली आहे. बापरे, सुरमय सुरमय, कुप्पा कुप्पा, बल्ला बल्ला, बांगडा पण आहे. 17 ट्रप बला, हरिबीन फिश आणि सुरमय. आणि आपल्याला एक कमेंट आली उमा, जेव्हा ही मासा स्टोअर करताय ना, जे आतडं वगैरे आहेत माशाची ती काढून स्टोअर करा, म्हणजे खूप टाइम राहते. समजत नव्हतं काल रात्री आल्यावर, कारण मी तर एवढं फिश एकत्र फर्स्ट टाइम बघते, म्हणजे घरात कसं ठेवायचं. तर याला सांगितलं नाही, आपल्याकडे गावी येत असतात एवढे फिश, तर मला सवय आहे. तर पेटी वगैरे रेडी केलीस ना? येताना मी बर्फ घेऊन आलोय, तर आता बर्फ फोडून घेऊया आपण. आणि मुंगूस पण आहे आपल्याकडे, आपला ऑल टाइम फेवरेट मुंगूस. तोडायला, आणि तोडायला उमानी काहीतरी रेडी केलंय. तर या बाजूला बघताय तुम्ही सुरमय कुप्पा, मोठा मोठा जो टाप होता ना आपला मुंगूस मासा, तो सर्व आपण पहिला बॉटम मध्ये ठेवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये एकदम जेवढा पाहिजे तेवढा बर्फ मारलेला आहे ना उमा? सफिशियंट आहे ना बर्फ? बर्फ कमी नाही झालं पाहिजे, बर्फ जास्ती असला तरी चालेल. आणि हे सुरमय आपल्याला आपल्या एका मित्राला द्यायचे आहेत, ते आपण बाहेर काढलेत. आणि बल्ले आणि कुप्पा आहेत, एकदम कडक नाही होणार. कडक नाही म्हणजे हा नॉर्मल टेम्परेचर, रक्त नाही मरल एवढ्या टेम्परेचरला ते पेटीमध्ये राहतात. म्हणजे ही जी टेक्निक आहे ते मच्छीवाल्या ताई लोक असतात ना, त्यांची टेक्निक आहे. आणि ते असे मासे फ्रेश ठेवत असतात. आता बाकीचेही उरलेले मासे ठेवूया, मग उमा काय रेसिपी दाखवते ते बघायला भेटूया. तर मंडळी, मासे वगैरे स्टोअर करून घेतलेत आपण पेटीमध्ये. ओमानी एक बाजूला साहित्यही रेडी केलेत. आणि हे मासे बले मासे, ज्याला इंग्लिशमध्ये रिबन फिश म्हणतात, मराठीमध्ये वाकटी पण म्हणतो, पण ती जरा आकारामध्ये छोटी असते. आणि तेच वाकटी मोठी झाल्यावरती आपण त्याला बला मासा म्हणतो. आणि तोच मासा तुम्हाला दिसते, आणि त्याच माशाची आज काहीतरी रेसिपी इथे बघायला भेटणार आहे. तर रेसिपीचे साहित्य तर रेडी आहेत, तर सर्वप्रथम आपण बला मासा कसा साफ करायचा, कसा कट करायचा ते दाखवूया. रिबन फिश मध्ये असं कवलं काही नसते, पण तुम्हाला असं वरचं असं कातडी दिसतात ना असं, ते काढायला पाहिजे, डोकं काढायला पाहिजे. आणि इथले एक असं बघा पंख सारखा दिसते ना, हा ते फिन्स, ते आपण किचून काढू शकते. किचून खेचून, हा जे काही आहे पण बोलते हे महत्वाचं. हा, तर सर्वप्रथम आपण त्याचे पंख फिन्स काढतोय. दोन्ही बाजूला छोटे छोटे असतात, कानासारखे फिन्स असतात, ते काढले. आणि आता रिबन फिशचा डोकंही कापणार आपण. सुरीला आपल्या नेहमी धार असते म्हणून थोडा कापायला थोडा त्रास होतो, पण काय हरकत नाही, डोकं कापून गेलेलं आहे. त्याच्यानंतर सर्व जे घाण आहे ना पोटावरचा,
ते आपल्याला काढायचं आहे. ओके ओके, घाण पण काढून घेतलेली आहे आणि आता आपला जो फिन्स आहे तो असा खिचून काढायचा आहे. काय बोललेलीस तू, खिचून ना, खेचून थोडा. स्टार्टिंग मध्ये आपल्याला हेल्प करायला लागेल. कोण हेल्प करणार? म्हणजे आपण, तेव्हा तो येईल. स्टार्टिंग मध्ये त्याला कापून घ्यायचंय. उमाची मराठीची वाटच लागलेली आहे मला वाटतं. खूप दिवस झाला ना बोलली नाही. खूप दिवस झाले. आणि हा फिन असा खेचून काढायचा. अरे बापरे, एकदम एक्सपर्ट झाली. कधी खाल्लंय का तू बलम असा? माझा फेवरेट आहे. तुझा फेवरेट आहे? ये आपला फ्राय. अच्छा फ्राय ना. फ्राय तर माझा पण फेवरेट आहे. आमचे आजोबा होते ना मंडळी, जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा असा काटा म्हणजे बाव काढून द्यायचे आम्हाला. मस्त लागायचं एकदम. काटा काढून झाल्यावर जे वर्ष जे वाईट वाईट असतात ना ते पण काढून घ्यायचं. स्किन 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 काढून घ्यायचे आणि त्याचे छोटे छोटे जेवढे तुम्हाला मोठे पाहिजे साईजचे तुकडे पाडायचे. ओके, जास्त तर आपण फ्राय करू. मला पण फ्रायच आवडते पण याचा आंबट पण भारी लागतो. मग आज रेसिपी मध्ये काय बघायला भेटणार? बघायला भेटणार आहे थोडा साऊथ इंडियन टच आहे तर बघूया. चालेल चालेल, काहीतरी नवीन अलग रेसिपी दा बघायला भेटणार आहे तुम्हाला. तर आता माशाचे तुकडे करून घेऊया आणि मग साहित्यामध्ये काय रेडी केले उमानी ते विचारू. तर मासे तर मी कापून घेतलेले आहे आणि रिबन फिश तुम्ही आणत असेल तर चांगल्या प्रमाणे नमक घालून त्याला धुवत जा. म्हणजे ते वरचे धुवून जा. बरोबर बरोबर, ते चिकचिकपणा असते ना ते निघून जाईल मिठाच्या पाण्यामध्ये ना. दोनदा धुवून घ्या मिठाच्या पाण्याने. बघा आता कशी चमकते ना, म्हणजे एकदम धुवून घेतलेलं आहे स्वच्छ. सगळं घाण जे आहे सर्व काढलेलं आहे आणि दोन पार्टीशन केलेलं आहे. म्हणजे जास्त फ्राय आम्हाला आवडते म्हणून आम्ही फ्रायसाठी काढलेलं आहे आणि फक्त चार पीस आपण ग्रेव्हीसाठी करणार आहे. कारण अनाया खालून जेवण येऊन करून येणार आहे तिकडे. तर साहित्यामध्ये मी घेतलेला आहे ओला नारळ, छोटा कांदा नाहीतर मोठा कांदा जसा तुमच्याकडे आहे, लसूण अद्रक कोकम आणि इथे घेतलेला आहे कोरिएंडर पावडर, धना पावडर आणि काश्मीरी चिली पावडर. फक्त तुमच्याकडे अक्का धना असेल ते पण तुम्ही वापरू शकता कारण आपण हे सगळं ग्राइंडच करून घेणार आहे. समजलं? वाटणवाली रेसिपी आहे. वाटणवाली करी रेसिपी बघायला भेटणार आहे तुम्हाला. मिरची आणि कढीपत्ता पण घेतलेला आहे कारण कढीपत्ता शिवाय माझं म्हणजे मलयालम टच येणार आहे ग्रेव्हीमध्ये म्हणून कढीपत्ता ते पाहिजेच आपल्याकडे. तर साहित्य तर तुम्हाला समजलंच असेल पण याला ग्राइंड करण्याच्या आधी आपण त्याला थोडासा रोस्ट करून घेणार आहे, थोडा ब्राऊन करून घेणार आहे म्हणून टेस्ट जास्त. ओके, म्हणजे भाजलेल्या खोबऱ्यासारखी टेस्ट येईल ना. चालेल चालेल, एकदम भारी सजेशन आहे. नक्की ट्राय करा रोस्ट केलेल्या वाटणाची करी रेसिपी बल्या माशाची. चालेल, तर आता रोस्ट करून घेऊया, ग्राइंड करून घेऊया आणि मग भेटूया माता. हे बघा चांगल्या प्रमाणे ब्राऊन झालेलं आहे. तर आपण गॅस बंद करूया कारण ऑलरेडी गरम आहे. तर त्याच्यावरती आपण मसाला टाकले तर मसाला जळून जाईल. तर बंद करून तेच हीटमध्ये आपल्याला काश्मीरी चिली पावडर टाकायचा. ओके, तर मी म्हटलं होतं डायरेक्ट ग्राइंड करायला भेटूया पण आणखी एक टीप होती महत्वाची, तीच उमा देताना दिसते. थांब आता, दरवाजावरती कोणतरी आलाय, तोपर्यंत काय आहे हे कोरिएंडर पावडर, तोपर्यंत उमा कोरियन पावडर टाकून घेते. कोरियन नाही कोरिएंडर. वेलकम. बाय बाय. आणि खायला घेऊन आली आणि सोबत एक थम्सअप पण घेऊन आली. आमच्या सोसायटीमध्ये फंक्शन आहे त्याच्यामध्ये गेलेली, तिकडनंच आणली बघा बर्गर नी नगेट्स. आता बघा वाटण तयार झालेलं आहे. एक साइड मध्ये गरम पाणी सुद्धा ठेवलेलं आहे आणि आपल्याला भांडी ठेवायची. अच्छा, तर जरी बल्या माशाची जी रेसिपी आहे ती तुम्हाला मातीच्या भांड्यामध्ये बघायला भेटणार आहे. तर भांडी आज राईसच्या सोबत खाणार आहे म्हणून आणि राईसच्या सोबत जास्त टेस्टी लागते. बघा ट्राय करून, कारण छोटे छोटे मासे राईसच्या सोबतच बरं वाटतं. हा, जे काही राईस भाकरी जे काय बनायचं असते ते उमाच डिसाइड करत असते म्हणून आपण राईस सोबत खाणार. कॉम्बिनेशन 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 राईस सोबत आहे म्हणून नाहीतर तिने भाकरी नक्कीच बनवली असती. पण आता राईस सोबत हा रस्ता चांगला लागतो म्हणून राईस सोबतच खाणार आहे. जर तंदुरी रोटी सोबत चांगलं लागलं असतं तर तिने तंदुरी रोटी पण बनवली असती. बरोबर ना? तर आता भांडा मातीचा भांडा गरम झालेला आहे आणि आता त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे पण तेल संपलेलं आहे तिचा. हा, आणि बघा तेल आणलेलं आहे. आता पूर्ण डब्बा भर त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे. थोडंसच घेते. हा, तर आता कितली भर मधला एक स्पून तेल टाकलेलं आहे तिने
आणि त्याच्यानंतर कढीपत्ता. अरे भडकला नाही कढीपत्ता? भडकेल भडकेल. मातीचं भांडे ना, एक्सेस गरम नाही करू शकत मी. ओके ओके ओके. यू शुड ऑलवेज टेक केअर. मातीच्या भांड्यामध्ये कमी भडकतं, जर स्टीलचं भांडं असतं तर फटफट 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 करून आलं असतं. आणि मला दोन तीन ताईंनी विचारलेलं बघ प्रणित कसं हँडल करताना भीती वाटते बोलतात मला नेहमी, मातीचं भांडे फुटणार काय असं वगैरे विचारत होते. मला पण आधी वाटायचं प्रणित, मम्मीने सांगितलं की घाबरायचं नाही म्हणून असं सगळं. मम्मी फोन मधनं बाहेर आली आणि उमाला सांगितलं, तेव्हापासून घाबरत नाही मग उमा. आणि आता कढीपत्ता टाकल्यानंतर मिरची पण टाकलेली आहे बघा, आणि शेवटी कोकम पण टाकलेले आहेत, आणि चिंचानंतर जो आपण वाटण भाजून ग्राइंड करून घेतलेला आहे तो टाकताना दिसते. मला त्या ताईची खारघरवाल्या ताईची आठवण आली. ती भारी रेसिपी होती ना, पण एकदम भारी लागत होती. आणि समवट तशाच प्रकारची काहीतरी रेसिपी तुम्हाला रिबेन फिश भल्या माशाची बघायला भेटते. मस्त, मला खूप आवडला तो मुर्दी माशाची रेसिपी. ताई जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर पुन्हा एकदा धन्यवाद. yes. एकदम भारी रेसिपी दाखवली होती. आणि वाटण टाकल्यानंतर उमानी जो गरम पाणी करत ठेवला होता तो आता आपण वाटणामध्ये टाकणार आहोत. भारी, एकदम सोपी रेसिपी आहे. yes. मस्त एकदम, आणि चवदार लागते. खारघरची एकदम चवदार होती. ही कशी लागते ती तुम्हाला थोड्याच टाइमाने सांगणार आहे, पण विश्वास आहे की एकदम भारी लागेल. विश्वास. हा, तर आता एका उकाला घेऊया ना. उकाला नमक. हा, तर आता मस्तपैकी मोठा उकाला घेऊया, मीठ टाकूया आणि नंतर मासे टाकताना भेटूया. सिम्पल. चला, धन्यवाद उमा एकदम. yes. युनिक स्टाईल मध्ये चांगली एकदम सिम्पल रेसिपी दाखवण्यासाठी. तर पद्धत आवडली असेल तर नक्की लाईक करा उमासाठी. थोड्याच टाइमाने बघतोय तुम्ही उकाला आलेला आहे आणि मीठ पण टाकलेलं आहे, आणि आता मासे टाकून आणखी एक आपल्याला उकाला घ्यायचा आहे. बरोबर ना उमा? स्लोवर ठेवून. हा, स्लोवर ठेवून आता मासा शिजू द्या. yes. एक बाजूला कुकर मध्ये भाकरी पण बनते आपली. हा, म्हणजे भात पण बनते आपला. उमाला टॉन्ट मारलेला, पण तिला वाटलं की जोक मारला, पण जे काही आहे ते माझ्यासोबतच जोक झालेला आहे. पण भाकरी बनते असं समजूया एक बाजूला कुकर मध्ये, आणि आंबट पण आपला बनत राहिला तिथपर्यंत. उमा आता जे रिबन फिश आहेत बला मासा आहे त्याला मस्तपैकी फ्राय घेईल, फ्राय बनवून घेईल, मग आपण जेवणावरती भेटूया. तू असं इमोशनल ये नको, सगळ्यांना वाटेल मी तुला भाकरी देत नाही. ओके, आपण स्पेसिफिकली एक भाकरीचा व्हिडिओ काढूया. चालेल चालेल. लेट झालंय बाबा, समजून घ्यायचं. चालेल, तर आता लेट झालाय, उमाची तब्येत पण थोडी डाऊन आहे, त्यासाठीच उमा भाकरी नाही बनवत, नाहीतर नेहमी आपल्याला मनापासून जेवण देत असते, त्याबद्दल धन्यवाद उमा. चला आता तू बनवून घे, मग जेवणावरती भेटूया आपण. ओके, चलो, थँक्यू. तर मंडळी, रात्रीचे 9:30 झालेत आणि जेवण आलंय बघा. गरम गरम भात आणि गरम गरम आंबाट, मस्त वाफा निघतायत भातातून. आणि फ्राय बघा, फ्राय, आणि याच्यामध्ये पण मध्येच काटा असतो, आणि चव काहीतरी अलगच असते माशाची या. मस्त चव झालेली आहे उमा. फ्राय तर एकदम भारी झालाय, पण आपण करीची रेसिपी बनवली. करी बघा एकदम खोबऱ्यामध्ये भरलेली, टिपिकल साऊथ इंडियन टेस्ट येते याची. मस्त आहे पण तिखट तिखट. तर आणखी एक मासा तुम्हाला आपण इंट्रोड्यूस केलाय. पहिले आपण मुर्दी मासे दाखवले होते, आता बला द रिबन फिश दाखवलाय तुम्हाला. मार्केटमध्ये जाताय बिना काटेवाली मासली खाताय, तर ही पण मासली तुम्हाला आवडेल ना उमा, रिबन फिश. हा, जर पद्धत आवडली असेल तर उमासाठी नक्की लाईक करा. yes. आणि आनायासाठी पण तिने काय नाही केलं म्हणून तिच्यासाठी पण लाईक करा. आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओ मध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून पापडी. चलो बाय सोन पापडी अनया, न्यूयॉर्क सिटी बेसबॉल.